पाहिलं तर दुर्षत विपक्ष उंबरडे या दोन मातब्बर संघांमध्ये इथं सामना रंगणार आहे. दरम्यान दुर्षत संघानं नाणेफेक जिंकली आणि स्वतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं उंबरडे या संघाला. पाहूया कितपत ते चांगली कामगिरी पाहतात. ताया यांना विनंती करतो की थोडंसं प्रेझेंटेशन आपण देऊ शकताय. तर निश्चित ताया हे स्वतः कर्णधार आहेत. मी पहिल्यांदा प्रश्न विचारू शकतो, आपला टार्गेट किती धावसंख्येचा होता? टार्गेट 60-65 रनचा होता आमचा. निश्चित जास्त धावसंख्या आपण जमवली त्याच्यामुळे समोरच्या संघाला अडचणीत आले. आता मी आपली फलंदाजी पाहिली तर निश्चित आपण ज्या पद्धतीने षटकार मारत होतात, आता सर्व रसिक प्रेक्षकांना प्रश्न पडला, काय खाऊन नक्की आला? असं काही नाही, ती सवयच आहे षटकार मारण्याची, पण जास्त संधी भेटत नाही कारण की जे आमचे उद्या टीम आहे दांतराचा ए टीम, त्याच्यामध्ये बादल मयूर हे 4-5 प्लेयरना चान्स भेटतोय. आता ही मी बी टीम म्हणजे आम्ही टाकली म्हणजे आमच्या खालच्या प्लेयरसाठी मी टाकले आहे, त्यासाठी मी टायमिंग करून खेळायला आलो आहे. पुढच्या सामन्यासाठी आपल्या प्लेअरकडून काय अपेक्षा असणार आहे तुमच्या? काय ना, असं काही नाही, हार जीत आहेच, फक्त सर्वांचा जो 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न ते त्यांनी करावं हेच माझं बोलणं आहे. थँक्यू, धन्यवाद आणि पुढच्या सामन्यासाठी ऑल द बेस्ट. दोन्ही संघाच्या 12 प्लेअरला विनंती असेल, उंबरडे आणि दुर्षत. आपण यूट्यूबच्या जिथे ऑपरेट होते तिथं पाठवायचं आहे की जेणेकरून आपल्या संघाच्या जे खेळाडू आहेत त्यांची नावं आपण यूट्यूबच्या माध्यमातून तिथे दाखवू शकतो. चांगला गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला दुर्षत या संघाच्या वतीने. एक वेगवान गोलंदाजी करतोय आणि या वेगवान गोलंदाजीच्या मला वाटते वेगवान गोलंदाजीमध्ये त्याला फसवून टाकतो फलंदाजाला. कुठली संधी देत नाही मोठे फटकं मारण्याची. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर आत्ता मात्र फलंदाजाला कुठेतरी टायमिंग घ्यावं लागेल आणि जो गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि त्या गोलंदाजीचा अचूक अभ्यास करावा लागेल आणि मग त्यानंतर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा चांगला रनअप पाहायला मिळतो आपल्याला या गोलंदाजाचा. सुरेख चेंडू, वेगवान चेंडू, प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू फलंदाजाला समजलं नाही. जोपर्यंत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय तोपर्यंत याची बॅट आलेली नसते चेंडू मागं आणि यासाठी त्याला टायमिंग करावं लागेल कारण वेग आहे गोलंदाजाकडं. आता फक्त फलंदाजाला टायमिंग करायचं आहे कारण हा रबर बॉल टुर्नामेंट आहे, टेनिस बॉल टुर्नामेंट नाही. रबर बॉलला टायमिंग खूप महत्त्वाचा असतो कारण तुमचा गोलंदाजा वेगवान आहे त्याच्यामुळं फलंदाजाला फक्त टायमिंग करणं खूप गरजेचं आहे. सुरेख चेंडू टाकतोय, सलग 3 चेंडू निर्धाव फेकतोय गोलंदाज, कौतुक करावं लागेल. मी म्हटल्याप्रमाणे फलंदाज हा वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. अजिबात गोलंदाजाचा अभ्यास करत नाही कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. परिणाम पाहिला तर सलग दुर्षत गावचा हा जो गोलंदाज आहे, टीम मीटिंग जास्त घ्यायची नाही, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, लवकरच प्रकाश झोतामध्ये आपले हे सामने झाले पाहिजे. अंधार झाला तर मग कमी ओव्हरचे सामने होते आणि यापुढचे सामने देखील कमिटीने ठरवले की 3 षटकांचे असणार आहेत. तरी दोन्ही संघाच्या संघनायकनेची नोंद घ्यायची आहे. उमेश शाह गोलंदाज दुर्षतच्या वतीनं गोलंदाजी करत आहेत. रितेश स्ट्राईकला चांगला फटका होता आणि कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढला. कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. तिथं क्षेत्ररक्षक तैनात होता तो उचलणार चेंडूला फेकणार तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय रितेश आणि वैयक्तिक स्वतःचं खातं खोलतोय. खरोखर निर्धाव 3 चेंडू फेकल्यानंतर आत्ता कुठेतरी चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला आणि त्या संपर्काच्या माध्यमातून एक धावसंख्या जमवली ती रितेशनं. आता स्ट्राईकर आलेला आहे निखिल. अद्याप या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. बॉलिंग मार्ग व गोलंदाज सज्ज, खूप मोठा रनअप आहे आणि तेवढाच चांगला वेग पण आहे या गोलंदाजाला. आता मात्र चांगला फटका स्टेट ड्राईव्ह करतोय. क्रिकेटमधला चांगला फटका मानला जातो त्या फटक्याला इथं पुरेपूर न्याय देतोय फलंदाज आणि जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचणार आणि फेकणार तोपर्यंत पुन्हा एकदा निखिल यांनी आपलं वैयक्तिक एक धावसंख्येनं खातं खोललं आणि संघाला 2 या धावसंख्येवर पोहोचवलेलं आहे. धावपळकावर धाव आहेत 3. अमय चांगली गोलंदाजी करत आहे, पुरेपूर न्याय देत आहेत. पुन्हा एकदा रितेश चूक करतोय, मोठा फटका खेळण्याच्या नादात अक्रॉस द बॅट फटका खेळतोय आणि अक्रॉस द बॅट फटका खूप घाणेरडा फटका मानला जातो क्रिकेटमध्ये, त्याचा उपयोग करतोय हा रितेश. आणि परिणाम आपण पाहिला तर बॅट आणि बॉलचा कुठलाच संपर्क होत नाही, चेंडू सरळ जातोय आराम करण्यासाठी यष्टी रक्षकाच्या हातात. जास्त टीम मीटिंग करायची नाही, लवकर लवकर सामने
हुरकायचे आहेत, कारण आपल्याला अजूनही सामने खेळवायचे आहेत. तर आपलं योगदान आणि आपला सहयोग असणं खूप महत्त्वाचं आहे. यापुढचा होणारा सामना कोपरेली विपक्ष जोही या दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आणि त्याचबरोबर सोबत 12 प्लेटची लिस्ट पण घेऊन यायची आहे. आणि गोलंदाज आहे समीर, माझा विद्यार्थी आहे. निश्चितच कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय पाहायचं आहे मला. मी अजून अद्यापर्यंत कधी बघितला नव्हता हा गोलंदाजी करताना, पण पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. षटपीठ चेंडू, तेवढ्यात ताकदीनं चेंडू उचलून काढला आणि आता मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार करून जातोय 4 धावसंख्येसाठी. पंच सर्वेक्षणच्याकडून आम्हाला सांगण्यात येतोय की हा चेंडू सीमारेषा पार गेलेला आहे आणि या 4 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या आहे 7. निश्चितच अमय यानं चांगला बेस सेट करून दिला होता आपल्या गोलंदाजीवर दुर्शेत या संघासाठी, आणि तो बेस जर पुढे न्यायचा असेल तर समीर यालाही चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि हा जो बेत आहे हाणून पाडण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज असेल, नितेश असेल आणि रितेश असेल या दोघांचा पण असणार आहे. सुरेख फटका, देखना फटका आकाशाला गवसणी घालत चेंडू मात्र थांबणार नाही, कारण बॅट फिरवली होती आणि चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क झाला, एक चांगला साऊंड निर्माण झाला आणि त्यातून घडला तो हा षटकार. आणि खरं तर पाहिलं या षटकारणीशी संघाच्या धावसंख्येत वेगानं वाढ होते. धावपलकावर धावा आहेत 13. समीर मात्र गोलंदाज आता दडपणाखाली येतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण समीर यानं गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन्स आणलं. स्लोअर डिलिव्हरी इथं करण्यात येते समीर यांच्या माध्यमातून. फलंदाजाला समजत नाही, फलंदाजाला असं वाटलं की गोलंदाजा वेगाने वेगाने चेंडू फेकणार आहे, पण स्लोअर डिलिव्हरी केली आणि फसवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मात्र यशस्वी झाला समीर यांचा. आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा समीर थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना पुन्हा एकदा सुरेख चेंडू, चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातो पॉईंटच्या दिशेनं. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत. एक धावसंख्या पूर्ण केली ती निखिल आणि रितेश या दोन्ही फलंदाजानं. धावपलकावर धावा आहेत 14. अद्याप निर्धारित 4 षटकामधून दुसरा षटक प्रगती पथकावर असताना धावपलकावर आपल्याला धावा पाहायला मिळतील 14. समीर पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना आपण पाहू शकताय. सुरेख फटका, देखना फटका, फक्त आणि फक्त टायमिंग इथे पाहायला मिळाली. गोलंदाजाने वेग दिलं होतं, फक्त त्या फलंदाजाने एलिव्हेशन आणलं आणि चांगलं टायमिंग झालं आणि चांगलं एलिव्हेशन झालं आणि चेंडू सरळ भिडकावून दिला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या वरून 6 धावसंख्येसाठी. अप्रतिम फलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली ती रितेश यांच्या फलंदाजीतून. तो डिलिव्हरी लेट झाली हो, त्याने मला मेसेज पाठवला काही कारणास्तव. आता आज किंवा उद्या यायला पाहिजे मला असं वाटतं. तू एकच होता काल, मला फोन आला की तुम्हाला सांगतो. धावपलकावर धावा आहेत 22. निर्धारित 4 षटकामधून 2 षटकाचा खेळ संपलाय. धावपलकावर धावा 22. तसं पाहता पहिला षटक चांगला फेकण्यात आला. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावसंख्या दिली आणि नंतरच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 19 धावसंख्या मला वाटते समीर यांनी दिलेल्या आहेत.
तर खराब गोलंदाजी मानावी लागेल दूरशेतीय संघाच्या वतीनं, कारण आपण पाहिलं तर अमय याने चांगला बेस सेट करून दिला होता आणि तो बेस पुढे त्यांना फॉरवर्ड करता आला नाही. परिणाम आपण पाहिलं तर उंबरडे या संघानं समीर याच्या गोलंदाजीवर तब्बल 19 धावसंख्या कुठून काढल्या आणि धावफलकावर सध्या धावसंख्या आहेत 22. आता मात्र रोहित त्याचा खराब चेंडू, पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर फेकतोय. पंचांकडून दखल घेतली जातोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला 22वा नियम याच्यावर लादला जातोय आणि त्याला दंडात्मक कारवाई झाल्यानंतर दंड स्वरूपात भरपाई म्हणून एक धावसंख्या मिळते ती उंबरडे या संघाला. आता मात्र शपल करून केला, जागा बनवली, बॅकफूटला गेला आणि सरळ चेंडू पाठवून दिला तो काऊ कॉर्नर सीमारेषेच्या वरून. 6 धावसंख्येसाठी चांगली पॉवर जनरेट केली आपल्या अंगामध्ये आणि ही पॉवर पूर्णपणे झोकून दिली आलेल्या चेंडूवर. एक चांगला प्रहार पाहायला मिळतोय तो या फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला या टुर्नामेंटच्या माध्यमातून. आता मात्र चांगला समाचार घेताना हा फलंदाज या गोलंदाजाचा. आता मात्र कुठेतरी वेगामध्ये चेंडू टाकण्याच्या नादात नियंत्रण कुठेतरी भटकलं जातोय आणि नियंत्रण गेल्यानंतर दिशा भटकली. दिशा भटकल्यानंतर आमचे अनुभवी जे के पंच आहेत त्यांनी मला सांगितलं की अक्षयजी यांनी लेग स्टंपचा खूपच चेंडू बाहेर टाकला, त्याच्यामुळे मी वाईट दिलेला आहे आणि आपणही कळवा माय बाप रसिक प्रेक्षकांना समालोचनाच्या माध्यमातून की हा चेंडू वाईट फेकला गेलेला आहे आणि वाईटच्या स्वरूपात धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा दिसतील 31. पुन्हा एकदा सुरेख फटका अक्रॉस द बॅट, चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्या आहे धावपलकाव 32. रोहित आपल्या गोलंदाजीवर कमबॅक करतोय, त्याच पद्धतीने एक विस्फोटक फलंदाज त्याच्या समोर आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट फटका खेळतोय असं म्हटलं जातं आगरी भाषेमध्ये, यडजवो फटका. आणि या यडजवो फटक्याला डिलिव्हर केलं जातोय या फलंदाजाच्या माध्यमातून. निश्चितच आपण त्याला पाहिलं तर ह्या फटक्याला जास्त काही यश मिळत नाही असं म्हटलं जातं, म्हणून तर त्याला आगरी भाषेमध्ये यडजवो फटका म्हटला जातो. हाच फटका खेळण्यात येतोय या फलंदाजाच्या माध्यमातून आणि एक धावसंख्या फक्त जमवते. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर सज्ज. आता मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. स्वतः गोलंदाज त्याच्या पाठी धावत आहे, पाहूया काय करतोय. एक धावसंख्या धावून पूर्ण करतोय. रोहित आता मात्र सुरेख फटका कार्पेटला आगला व चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत 2 धावा चतुराईनं या दोन्ही फलंदाजाने पूर्ण केल्या. आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळतोय. सुरुवातीचा जो षटक होता तो कुठेतरी प्रभावी ठरला दूरशेचा आणि तदनंतर चांगली कामगिरी पाहायला मिळते उंबरडे संघाच्या या दोन्ही फलंदाजाकडून आपल्याला. आणि त्याचबरोबर आता चांगला कमबॅक पाहायला मिळतोय दूरशेच्या या गोलंदाजाचा. आता मात्र सुरेख फटका शॉर्ट पिच चेंडू, तेवढाच फटका चांगला. आता मात्र चांगला चेंडू फेकला गेला होता पण चांगला फटका चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क झाला आणि चेंडू सरळ भिडकावून दिला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या वरून 6 धावसंख्येसाठी. धावपलकावर धावाय लागल्यात 42. अजूनही जी सलामीला विद्यमान जोडी आली होती ती अजूनही खेळपट्टीवर उपस्थित आहे. त्यांना माहिती आहे आम्हाला 22 यार्डच्या याच पिचवर खेळायचं आहे, अजूनपर्यंत डगआउटमध्ये जायचं नाही. आणि त्यांचा प्रयत्न आणि त्यांच्या आशा निश्चितच चांगल्या आहेत आणि त्यांच्या आशा आणि अपेक्षा असतील ते त्या फलंदाजीच्या माध्यमातून.
अरे इतना तिकडे जा वही कागद दिली लाइन मध्ये उतर दोन बैटर कोण ए बैटर च नाव काय रे बैटर च नाव काय फोन लावते दूरशेतचा 12वा प्लेयर या इथे या कमेंट्री बॉक्स मध्ये बॅटर विवेक आणि कोण आहे दीपेश बॉलर गुल अंडर नथुराम कशी हॅलो ए दादा बॉलर तर आहे वरती मैदान की ओर यहाँ पे पहले राउंड का मुकाबला चलता हुआ और ये क्या बढ़िया शॉट कमेंट्री बॉक्स के ऊपर से डाबर चमन में छक्का लगता हुआ यहाँ पे क्या बढ़िया शॉट आया यहाँ पे विवेक के बल्ले से जैसे मैंने माइक हाथ में लिया वैसे विवेक का बल्ला बोला 6 रनों के लिए। तो सभी दर्शकों का मैं सर्वेश पाटिल फ्रॉम हनुमानपाड़ा स्वागत करना चाहूंगा इधर नोटेड हनुमानपाड़ा के मैदान के ऊपर। लगातार तीसरे हफ्ते यहाँ पे मैचेस का आयोजन किया जा रहा है वो भी सतीश पाटिल हनुमानपाड़ा की ओर से। यहाँ पे फिर से एक बार विवेक ये भी काफी बढ़िया खेल टट करके खेला इस गेंद को ऑफ साइड के ऊपर से डाबर चमनराज छक्का बैक टू बैक सिक्स आते हुए यहाँ पे विवेक के बल्ले से विवेक ऑन द फायर कह सकते हैं यहाँ पे। और मेरे ख्याल से नो बॉल खराब गेंद फ्री हिट रहेगा बस ले लो। यहाँ पे काफी बढ़िया खराब बॉल का समाचार लिया इधर विवेक ने टीम का स्कोर जाकर पहुंचा हालांकि 13 रन पहला ओवर प्रगति पर चलता है यहाँ पे रितेश का बल्ले से खासा कुछ कमाल कर नहीं सके रितेश गेंदबाजी में अपना पराक्रम दिखाना होगा लेकिन विवेक उनके ऊपर पूरी तरह से भारी पड़ते हुए फिर से एक बार विवेक टू रितेश ये भी काफी तेज तर्रार गेंद लेकिन बल्ले के नीचे डालोगे तो छक्का पाओगे रबर बॉल टेनिस क्रिकेट है दोस्तों। एक और छक्का यहाँ पे बैक टू बैक तीसरा छक्का आता हुआ विवेक के बल्ले से टीम का स्कोर जाकर पहुंचा 19 रनों के ऊपर। काफी बढ़िया यहाँ पे बल्लेबाजी करता हुआ विवेक देख सकते दूर से टीम काफी खुश यहाँ पे फिर से एक बार टट करके खेला अच्छी गेंद अच्छा समाचार लिया 1 रन आसानी के साथ पूरी दूसरे रन का प्रयास यहाँ पे दूसरी रन भी आसानी के साथ पूरी तो फिर काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पे चलता हुआ दीपेश और विवेक के बीच में हालांकि काफी बढ़िया यहाँ पे गेंदबाजी की 3 छक्के काने के बाद एक गेंद अच्छी डालने में कामयाबी यहाँ पे हासिल हुई रितेश को और टीम का स्कोर जाकर पहुंचा हालांकि 21 रनों के ऊपर पहला ओवर चलता हुआ उम्बड़ की तरफ से। एक और गेंद अच्छी गेंद इस गेंद के ऊपर भी अच्छा समाचार ले नहीं सके यहाँ पे विवेक तो फिर 2 गेंदे लगातार बांध के रखा रनआउट का खतरा हो सकता है लेकिन यहाँ पे खराब थ्रो उम्बड़े का यहाँ पे फील्डिंग में कुछ अच्छी कामयाबी नहीं हासिल हो रही उसी दौरान यहाँ पे लगभग 34 रन लेने में कामयाब हो गए यहाँ पे विवेक।
और टीम का स्कोर जाकर पहुंचा 25 रनों के ऊपर। और यहां पे काफी महंगे साबित होते हुए रितेश तेज तर्रार गेंदबाजी डालने के लिए जाने जाते हैं, पर इस बार उनका तीर नहीं लगा यहां पे सही निशाने के ऊपर। विवेक का तीर क्या बढ़िया निशाने के ऊपर, और यह भी ऑफ साइड फेवरेट शॉट है। यहां पे विवेक का चौथा छक्का आता हुआ उनके बल्ले से, काफी बढ़िया बल्लेबाजी। 31 रन के ऊपर स्कोर यहां पे पहुंच चुका है, 18 गेंदे और 29 रनों की जरूरत होगी यहां पे दुर्शेट टीम को। तो फिर काफी बढ़िया बल्लेबाजी करता हुआ यहां पे विवेक ऑफ साइड में तीन छक्के जो लगाए, क्या बढ़िया शॉट यहां पे, तारीफ के काबिल बल्लेबाजी विवेक की। पानी की मांग मैदान के ऊपर। और यहाँ पे काफी खराब गेंदबाजी रितेश की ओर से, कैप्टन निराश होंगे उनके ऊपर। 31 रन यहाँ पे 6 गेंदे डाली, एक खराब गेंद, छोटी सी गलती भी नहीं कर सकते यहाँ पे, ये रबर बॉल क्रिकेट है दोस्तों। फिर से एक बार यहाँ पे गनू आए हैं गेंदबाजी के लिए, ये भी बढ़िया शॉट है लेकिन ताकत नहीं है शॉट में उतनी, और रितेश बल्लेबाजी से नहीं कुछ कर पाए, लेकिन फील्डिंग क्या बढ़िया यहाँ पे करते हुए। और मेरे ख्याल से मेरे परम मित्र दीपेश को वापस जाना होगा पहले गेंद के ऊपर, कुछ अच्छा काम कर नहीं सके अपने टीम के लिए, और दीपेश की जगह आ चुके हैं रोहित। और पहली बात तो यहाँ पे विवेक स्ट्राइक पर जा चुके हैं, तो फिर कोई दिक्कत की बात नहीं है। अभी भी 17 गेंदों का खेल बाकी है और जीतने के लिए 29 रनों की जरूरत, जो कि कंपल्सरी चेसिंग का ये जो नया नियम है वो आगाज कर दिया है। फिर से एक बार गनू, और अच्छी गेंद यहां पे, क्या बढ़िया विकेट कीपिंग, क्लोज है विकेट कीपर, और तेज तर्रार गेंदे पकड़ने के लिए जाने जाते हैं कैप्टन चू महेंद्र सिंह धोनी की यहां पे याद दिलाते हुए कोच चू, देख सकते हैं कितने क्लोज खड़े हैं विकेट के। ये देखिए गनू की गेंदबाजी, लेकिन एक बार मेरे ख्याल से पांचवा छक्का आता हुआ वो एक के बल्ले से, जोर से तालियां की कड़कड़ाहट यहां पे सुनाई देती है। टीम का स्कोर जाकर पहुंचा 37, क्या बढ़िया यहां पे बल्लेबाजी करता हुआ विवेक, वन मैन शो यहां पे दिखता हुआ सनमान पड़ा के मैदान के ऊपर। फिर से एक बार गनू, गनू टू विवेक, यह भी बल्ले के नीचे गेंद थी, हेलीकॉप्टर शॉट घुमाना चाहते थे, लेकिन बॉल और गेंद का, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं हुआ यहां पे, जगह पे खड़ा रहना पड़ा यहां पे विवेक को, लेकिन कोई दिक्कत की बात नहीं है। अच्छी गेंदबाजी, अच्छी वापसी यहां पे गनू की। फिर से एक बार गनू, गनू टू विवेक, ये भी काफी बढ़िया गेंद थी यहां पे, सफल होकर खेलने की कोशिश करना चाहते थे लेकिन एक रन लेने में कामयाब यहां पे विवेक, और इसी के साथ टीम का स्कोर जाकर पहुंचा 38। अभी भी 22 रनों की जरूरत है यहां पे, अगर उम्बर्ट टीम को ये मैच जीतनी है तो अपनी पूरी जान लगानी होगी इस मैच के पीछे, और उसी का यहाँ पे उदाहरण गनू, ये गेंदबाज छोटा सा नन्हा सा गेंदबाज हमारे सामने है। फिर से एक बार गनू, गनू टू रोहित उर्फ मोहन, ये भी बढ़िया गेंद यहाँ पे, फुल टॉस गेंद थी, खासा फायदा उठा नहीं सके कार्केट, और वहां पे मेरे फेवरेट यहाँ पे बैट्समैन छकुला मिड ऑफ के ऊपर थे, और छकुले ने अच्छी फील्डिंग भी की, एक रन लेने में नहीं रोक सके यहां पे गनू, और टीम का स्कोर जाकर पहुंचा 39 के ऊपर। क्या बढ़िया यहां पे, अच्छी यहां पे बल्लेबाजी चलती हुई दुर्शत के बीच, पानी नहीं चाहिए मैदान पर थी, और मेरे ख्याल से यहाँ पे गेंदबाजी के लिए आए हैं ना, ये पानी सप्लाई, हाय हाय हाय,
मेरे ख्याल से सब कुछ यहाँ पे जिम्मेदारी जो की होगी अगर दूसरी टीम को जीतना है तो विवेक के कंधों के ऊपर, जैसा कि विवेक ने काम किया है, पहले गेंद पे छक्का, दूसरी गेंद पे छक्का, तीसरी गेंद पे छक्का, चौथी गेंद यहाँ पे डबल, बाद में एक चौका, बाद में एक छक्का और एक छक्का, मतलब कुल मिलाकर यहाँ पे 5 छक्के लगाए गए हैं विवेक के बल्ले से। काफी बढ़िया यहाँ पे बल्लेबाजी चलती हुई दूसरी टीम की। एक वन साइड मैच हमको देखने को मिल सकता है अगर इसी ओवर पे विवेक ये मैच खत्म करे। लेकिन गेंदबाज भी काफी तेज तर्रार है, पेस के लिए जाना जाता है ये गेंदबाज उम्बर्ट गांव का निखिल, ये भी अच्छा गेंदबाज है। और मैच जीतनी हो कुछ तो चमत्कार यहां पे दिखाना होगा निखिल को, 4-5 रन ही देने होंगे तो भी अगला गेंदबाज का हौसला बढ़ सकता है गेंदबाजी डालने। अगर 2-3 रन पे ही बचेंगे तो फिर ये मैच पूरा के पूरा दूरशेद गांव के पक्ष में झुक जाएगा। 39 21 रनों की जरूरत, 12 गेंदे और 21 रन, काफी बढ़िया शॉट यहाँ पे, सफल होके खेलने की कोशिश करना चाहिए थी यहाँ पे मोहन ने, लेकिन एक ही रन पे संतुष्ट। मेरे ख्याल से खराब गेंद, 9 गेंद और फ्रीट होगा ये, अतिरिक्त रन बड़ी मेरे ख्याल से निखिल कुछ महंगे साबित होते हुए खराब गेंद फेंकते हुए। तो फिर अब समीकरण बचा 19 रनों का और खेलनी है 12 गेंदे। फिर से एक बार निखिल, निखिल टू विवेक, देखो क्या बढ़िया गेंद, क्या बढ़िया यहाँ पे शॉट भी खेला मेरे ख्याल से, अच्छे कवर्स में खेलने जाने जाते हैं यहाँ पे। ऑफ साइड काफी बढ़िया है यहाँ पे विवेक की, उसी साइड में यहाँ पे 2-3 छक्के भी जड़े थे और एक डबल आया अभी, रन जाकर पहुंच चुके हैं 43 के ऊपर, 43 रन यहाँ पे बोर्ड के ऊपर लग चुके हैं। अभी भी 17 रनों की जरूरत, कुछ करना होगा यहाँ पे उम्बर्ट टीम को। ये भी बढ़िया गेंद, मेरे ख्याल से हवा में गेंद है, गेंद के नीचे फील्डर आना चाहिए लेकिन यहाँ पे पहुंचने में असफल होंगे। और क्या बढ़िया यहाँ पे रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन को 3 में कन्वर्ट किया और मेरे ख्याल से 1 रन शॉट है, मतलब ये 2 ही रन लिखे जाएंगे। हो हो, कुछ समझ नहीं सके यहाँ पे रोहित, और वापस जाना होगा अभी यहाँ से, कुछ वापसी का रास्ता दिखता हुआ मेरे ख्याल से उम्बर्टा टीम को। अभी भी जीतने के लिए 15 रन चाहिए और गेंदे बची है, नौ गेंदों में 15 रनों की जरूरत। अभी भी बता नहीं सकते कि कोई भी जीत सकता है। अभी गनू ने अच्छी गेंदबाजी डाली थी लेकिन जो पहला गेंदबाज था रितेश वो थोड़ा सा महंगा साबित होने के कारण ये नतीजा भुगतना पड़ रहा है यहाँ पे उम्बर्ट टीम को। ये भी अच्छी गेंद, बैक टू बैक बोल्ड और एक झटका, बड़ा झटका है ये, वापस जाना होगा, आया राम गया राम, इसी कुछ हालत बनती हुई यहाँ पे दूरशेट टीम की। मेरे ख्याल से विवेक के ऊपर अभी भी बरकरार होगी उम्मीद, अभी भी बरकरार है दूरशेट टीम की, बची 8 गेंदे और जीतने के लिए चाहिए 15 रन। क्या बढ़िया यहाँ पे गेंदबाजी का नमूना दिखाया निखिल ने, अच्छी खासी गेंदबाजी यहाँ पे चलती हुई निखिल की। मेरे ख्याल से निखिल अगर पहले अपना ओवर निकाल लेते तो इतना स्कोर अब तक तो नहीं होता और अच्छे खासे विकेट भी मैदान के बाहर होते, लेकिन कैप्टन की क्या रणनीति होगी, क्या सोच होगी, ये तो उम्बर्ट गांव के चीवू को ही मालूम। लेकिन अभी में मैच हारी नहीं है वो, अभी भी उम्मीदें कायम है यहाँ पे उम्बर्ट और दूसरी टीम की, कोई भी जीत सकता है। और देखेंगे अगले बल्लेबाज यहाँ पे उमेश,
निखिल है गेंदबाज, हैट्रिक पे निखिल। ये भी अच्छी गेंद, मेरे ख्याल से हैट्रिक पे कैच हो सकती है, लेकिन फील्डर दौड़ने में असफल हुए, लेकिन अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, यहाँ पे दो रन लेने में कामयाबी यहाँ पे विवेक की। काफी बढ़िया यहाँ पे विवेक का खेल चलता हुआ, इतना सारा टाइम यहाँ पे मैदान के ऊपर बिता चुके हैं, फिर भी इतना तेज भागना खाने की चीज नहीं है दोस्तों। काफी बढ़िया यहाँ पे, और टीम की 47 पे पहुंच चुके हैं। यहाँ पे गाड़ी धीरे 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 यहाँ पे पटरी पे आती हुई, और विवेक अकेले 41 पे खेल रहे हैं। फिर बढ़िया यहाँ पे बल्लेबाजी विवेक की, ये भी अच्छा शॉट यहाँ पे स्टेप आउट करने की कोशिश की थी। कारपेट पे देखेंगे ये गेंद, एक रन आसानी के साथ पूरी दूसरे रन लेने में भी कामयाबी यहाँ पे हासिल हुई। मेरे ख्याल से ओवर की समाप्ति होती हुई 18 गेंदों का खेल समाप्त हुआ। 49 पे ऊपर यहाँ पे गाड़ी जा चुके है, और बची है 6 गेंदे, और जीतने के लिए 11 रनों की जरूरत। 6 गेंदे और 11 रन, काफी बढ़िया यहाँ पे गेंदबाजी निखिल की। बल्लेबाजी भी बल्लेबाजी में भी काफी अच्छा यहाँ पे, अरे त्यांना पाणी पाहिजे, यूट्यूब वाले ना फोन आलता त्यांचा। हॅलो महेंद्र काका आणि प्रीतम दादा, तुम्ही समालोचन कक्षाकडे बसण्यासाठी यायचं आहे, तिथे यूट्यूब वाला दिसते। 6 चेंडू आणि 11 धावांची गरज। 49 तिथून उठायचं आहे, सामने यूट्यूब लाईव्ह खेळले जात आहेत, समोर जो बघणार आहे त्याच्यावर थोडासा फरक पडेल मित्रांनो, आपण सहकार्य करायचं आहे। धन्यवाद, उठल्याबद्दल धन्यवाद। फिर से एक बार लेके चलता हूँ आपको मैदान की ओर। यहाँ पे 6 गेंदे जो कि एक एक फूक फूक के डालनी होंगी यहाँ पे मुंबई टीम को, और वही गेंदबाज छकुला गेंदबाजी के लिए आया है, और सामने विवेक, और देखिए स्लोअर वन डालने की कोशिश की थी यहाँ पे छक्कू लेने, मेरे ख्याल से काफी बढ़िया गेंद है ये, समझ नहीं सके यहाँ पे व्हाइट 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 और मेरे ख्याल से खराब गेंद यहाँ पे छक्कू लेके, और 6 गेंदे और 10 रनों की जरूरत, और सामने है विवेक जो कि काफी बढ़िया बल्लेबाजी करते हुए। ये देखिए तेज तर्रार गेंद यहाँ पे विकेट कीपर मिस हो गए मेरे ख्याल से, और ये 4 रन, तो फिर ये डॉट गेंद हो चुकी थी, लेकिन चिवा जो कि कैप्टन है तो कुछ भी नहीं कर पाए। मेरे ख्याल से फील्डिंग में अभी थोड़े से चेंजेस होंगे, क्योंकि बची है यहाँ पे 5 गेंदे और जीतने के लिए चाहिए 6 रन, 5 गेंदे और 6 रन। यहाँ पे गेंदबाज है छक्कुला, जिन्होंने अभी एक डॉट गेंद निकाली थी, लेकिन विकेट कीपर ने उनका साथ नहीं दिया, और साथ न देने की वजह से यहाँ पे विकेट कीपर को खुद कैप्टन को चेंज होना पड़ा। यही क्रिकेट का माइंडसेट है दोस्तों, अगर एक खिलाड़ी जो अच्छा नहीं खेल रहा तो उसको मनोबल बढ़ाए, ना कि उसको खींचा जाए पीछे, ये कैप्टन की एक अच्छे कैप्टन की निशानी होती है। फिर से एक बार यहाँ पे छकुला छकुला टू विवेक, विवेक अभी भी अपनी विकेट जमा कर बैठे हैं वही विवेक। ये भी अच्छी गेंद और विवेक को वापस जाना पड़ा, ये छकुला कल ही हमारे मैदान से प्रैक्टिस करके गया था, उसने मैदान को पहचाना था, जाना था, वही छकुला यहाँ पे ब्लॉक होल्ड में गेंद डाली, विवेक को वापस जाना होगा, और विवेक की जगह भरने के लिए आए हैं यहाँ पे योगेश, और अभी भी 4 गेंदों का खेल बचा, जीतने के लिए चाहिए 6 रन, 4 गेंदे और 6 रन, और गेंदबाज कौन है, उम्बरडे गांव का छकुला, क्या अच्छी गेंदबाजी करता हुआ यहाँ पे छकुला, देख सकते हैं आप दोस्तों, इसकी बॉडी लैंग्वेज से नहीं लग रहा कि ये छक्के लगाता है, लेकिन उम्बरडे गांव से वन डाउन करता है,
इसकी बॉडी लैंग्वेज से नहीं लगता कि ये इतनी तेज तर्रार गेंद फेंक सकता है, लेकिन ये तेज तर्रार गेंद फेंकता है। मतलब ये क्रिकेट का टैलेंट है दोस्तों, कोई भी चीज प्रैक्टिस की बगैर नहीं होती, ये प्रैक्टिस ही है जो इसको यहां तक लेके आई है। यहां पे बची है चार गेंदे और जीतने के लिए चाहिए 6 रन। और नए बल्लेबाज, यहाँ पे नए बल्लेबाज के ऊपर प्रेशर जरूर होगा क्योंकि वो एक अपनी जगह विकेट संभाल के बैठे थे। फिर से एक बार छकुला, ये भी तेज़तर्रार गेंद, यहाँ पे कुछ समझ नहीं सके लेकिन अंपायर ने खराब गेंद घोषित कर दी गई है। यहाँ पे प्रेशर है, पूरा प्रेशर है, फाइट है यहाँ पे मैदान के ऊपर, देख सकते हैं हम क्या बढ़िया है। यहाँ पे बल्लेबाजी चलती हुई दूसरी टीम की, थोड़ा सा प्रेशर में आते हुए, और मेरे ख्याल से अभी भी बची है 4 गेंदे और 5 रनों की जरूरत। छकुला, छकुला टू योगेश, ये भी अच्छी गेंद, यहाँ पे क्या बढ़िया खेला, मेरे ख्याल से रोकने में कामयाबी नहीं हुई। यहाँ पे यूट्यूब की जो गाड़ी है जो कि इक्को है उसके ऊपर जाकर गेंद लगी, और मेरे ख्याल से अभी भी 1 रन चाहिए जो कि कंपलसरी चेसिंग है। 3 गेंदे बची है और जीतने के लिए चाहिए 1 रन। अभी भी मैच हाथ से गई नहीं है, कुछ भी हो सकता है, ये क्रिकेट है अनिश्चितताओं का खेल है, कोई निश्चित नहीं कर सकता कि आगे क्या होगा पीछे क्या होगा। हेलो बोल, हेलो, हाँ बोल, अरे अजून दुसरा राउंड चेक मैच चालू है, तुम तो 1 राउंड मारला, पहले राउंड चेक मैच चालू, हाँ यूट्यूब बघ, यूट्यूब बघ, यूट्यूब, हाँ चल सांगतो तुला, फोन करतो मी। और मेरे ख्याल से जोहा टीम टॉस जीत चुकी है, आपका जो डिसीजन है वो बताए। जीती और हारे हुए टीमों को दोनों को बधाई, जीती हुई टीम को अगले मैच के लिए बधाई। और मेरे ख्याल से मैन ऑफ द मैच विवेक फ्रॉम दुर्शेत, 41 रन आपने जो बनाए हैं, यहां से मैन ऑफ द मैच कि जो ट्रॉफी है वो आपको दी जाएगी। जल्द से जल्द समालोचन बॉक्स में आइए। ओ पानी गोंडरे आले त्यांना पाणी नाही उठू बोलले ना, ही बॉटल घे, ही बॉटल घे, तिच्या अंदर तिच्या इच्छा काय भरते, खपला पाणी 3 वर 3 वर।